पंढरपूरच्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी जरांगेंवरती सडकून टीका केलेली. नाव न घेता त्यांनी जरांगे यांचा अर्धवट राव असा उल्लेख केलेला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक अर्धवट राव तयार झालेत अशी टीका त्यांनी केलेली आहे. तर धनगर आणि वंजारी यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. सध्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय. पंढरपूरच्या सभेमध्ये आता गोपीचंद पडळकर यांनी जरांगेंवरती सडकून टीका केलेली आहे. नाव न घेता अर्धवट राव असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. शिमनकांत बेर्डेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता, बघितलाय ना तुम्ही? तो अर्धवट राव नावाचा भावला होता, बघितलाय का? तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा. आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये. ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे. अरे बाबानो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे, नंबर एक. आणि नंबर दोन, केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे मित्रांनो. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, मात्र दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर हा हट्ट करून कसं चालेल असा प्रश्नही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. शिवरायांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, मात्र आता वेगवेगळ्या समाजाचे नेते हे तयार झालेले आहेत असा टोला सुद्धा पवार यांनी यावेळी लगावलेला आहे. पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.